नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणासह बालुशाही कशी बनवायची ते बघूया। त्याकरता मी इथे 3 कप मैदा घेतला आहे, तो आता आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। तुम्ही आता इथे निम्मा निम्मा करून चाळून घेणार आहे। आता ह्या मैद्यात मी घालणार आहे अगदी चिमूटभर मीठ व त्याचबरोबर घालणार आहे खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा। मी इथे 1/2 चमचा बेकिंग सोडा घेतला आहे म्हणजेच 1/2 टीस्पून। व आता हा मैदा आपण चाळून घेऊया। याचप्रमाणे आपण आता सर्व मैदा चाळून घेऊया। मी इथे मैदा वापरण्यापूर्वी 2 ते 3 तास आधी फ्रीजमध्ये ठेवला होता। मैदा जर थंड असेल तर आपली बालुशाही देखील छान तयार होते। व आता हा मैदा आपला पूर्ण चाळून झाला आहे, तो आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता यात घालणार आहे 1/4 कप तूप। इथे मी साजूक तूप वापरले आहे। हे आता आपण व्यवस्थित ह्या मैद्यात मिक्स करून घेऊया। व आता हे तूप ह्या मैद्याला हलक्या हलक्या हाताने आपण लावून घेऊया। हे अगदी हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे, जास्त जोरजोरात चोळायचे नाही आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे हातावर घेऊन अगदी हलक्या हाताने हे तूप आपल्याला या मैद्याला चोळायचे आहे। तुम्ही बघू शकता याचे टेक्स्चरसुद्धा आता बदलले आहे। आपले हे तूप मैद्याला अतिशय व्यवस्थित लागले गेले आहे। याची मूठ बांधल्यानंतर व्यवस्थित मूठ बांधली जाते म्हणजेच हे तूप आपले व्यवस्थित लागले गेले आहे। आता इथे मी दही घेतले आहे, हे देखील मी फ्रीजला ठेवले होते। आता हे थोडे थोडे करून आपण हे दही देखील या मैद्यात मिक्स करूया। मी इथे 1/2 कप दही घेतले आहे व ते देखील थंड वापरले आहे। आपण चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला कणिक मळायची नाही आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे। ते दही देखील आपण सर्व यात मिक्स करून घेऊया। आपल्याला ही कणिक फक्त हलक्या हलक्या हाताने बांधून घ्यायची आहे व अशी एकत्र मिक्स करत जायची आहे। याप्रमाणे अशी फक्त मिक्स करायची आहे। तुम्ही या छोटे छोटे टिप्स फॉलो करून जर बालुशाही बनवली तर अतिशय परफेक्ट ही बालुशाही तयार होते। अजिबात बालुशाही बिघडणार नाही आहे। तर आता इथे मी थोडेसे पाणी घालून घेणार आहे। तर मी सुरुवातीला इथे 2 चमचे पाणी घालून घेणार आहे। एकदम पाणी घालायचे नाही आहे कारण आपल्याला अगदी सैलसर कणिक भिजवायची नाही आहे। याप्रमाणे थोडे थोडे पाणी घालत हे पीठ आपल्याला फक्त असे एकत्र करायचे आहे। तर मी इथे अजून 2 चमचे पाणी घालून घेतले आहे। आपल्याला हे पीठ इथे जास्त सैल करायचे नाही आहे, ते मला अजून थोडेसे घट्ट वाटते म्हणून मी अजून 1 चमचा पाणी घातलं। तर मला साधारण इथे 5 चमचे पाणी लागले आहे। पण इथे थोडेफार कमी जास्त पाणी लागू शकते कारण दही काही वेळेस घट्ट पातळ असू शकते, त्यामुळे तुम्ही थोडासा अंदाज घेऊन यात थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे। तर बघू शकता असे हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। मी तुम्हाला इथे सर्व स्टेप बाय स्टेप दाखवले आहे की पीठ कसे मळायचे, कारण पीठ जर आपले व्यवस्थित मळले गेले तर बालुशाहीला लेअर अतिशय छान येतात व आपली बालुशाही देखील अतिशय छान तयार होते। तुम्ही बघू शकता मी तुम्हाला हे पीठ खोलून दाखवते। आतपर्यंत देखील त्याच्या कशा लेअर्स आल्या आहेत, त्यामुळे आपल्याला हे अगदी अशा हलक्या हाताने पीठ मळायचे आहे। आता आपले हे पीठ मळले गेले आहे, आता आपण हे झाकून ठेवूया। तुम्ही आता हे 1/2 तास झाकून ठेवणार आहे, तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेऊया। पाक बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे पॅन, त्यात घालूया 4 कप साखर व 2 कप पाणी। आता ही साखर यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
ती साखर व्यवस्थित मिक्स झाली आहे व पाण्याला उकळी देखील यायला लागली आहे। आता मी यात घालणार आहे केशर। केशरमुळे सुद्धा याचा स्वाद फार छान लागतो व रंगही छान येतो। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फूड कलर इथे वापरू शकता, परंतु मी शक्यतो टाळते, त्यामुळे मी इथे केशर वापरले आहे। आता पाण्याला छान उकळी आली आहे। इथे बघू शकता तुम्ही रंग देखील छान आला आहे। आता आपला हा पाक बऱ्यापैकी तयार होत आला आहे। तर इथे ज्यास आपण ड्रॉप टाकतो त्या शेवटचा ड्रॉप थोडीशी अशी तार आल्यासारखी दिसते, तर त्यावेळेस समजावा आपला हा पाक तयार झाला आहे। तर तुम्ही इथेही बघू शकता की अगदी एक तार होण्या इतपत आपला हा पाक झाला आहे। तर त्यात घालूया वेलची पावडर। हा जास्त घट्ट पाक करायचा नाही आहे। एक तार होत आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपण ज्यावेळेस बालुशाही यात घालतो त्यावेळेस पाक मात्र कोमट असायला हवा। आता हा पाक आपला झाला आहे। आता आपण बालुशाही बनवायला सुरुवात करूया। आता इथे आपले पीठ देखील छान भिजले गेले आहे, तर हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण 3-4 बॅचेसमध्ये याची बालुशाही बनवून घेऊया। तर मी सुरुवातीला काही बालुशाही इथे बनवून घेणार आहे, बाकीचे पीठ आपण तोपर्यंत झाकून ठेवूया। इथे मी आता या पद्धतीने अशा बालुशाही बनवून घेणार आहे। तुम्हाला साईज किती लहान मोठी हवी आहे त्यानुसार बनवाव्या, परंतु बनवताना थोडी लहानच बनवायची आहे, कारण आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस ती छान फुलते। याप्रमाणे आता मी ह्या बालुशाही बनवून घेणार आहे। इथे मी आता एवढ्या बालुशाही बनवून घेतल्या आहे व बाकीचे पीठ आता झाकून ठेवणार आहे। हे आता आपण तळून घेऊया। इथे मी आता तूप गरम करायला ठेवले होते, तुम्ही तेलात देखील या बालुशाही तळू शकता। तर इथे मी पिठाचा एक छोटासा गोळा यात टाकून घेतला आहे। तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे बुडबुडे याच्या आल्यासारखे दिसत आहेत। एवढेच तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे। व आता यात आपण सर्व बालुशाही सोडून घेऊया। ज्यास तुम्हाला असे वाटेल की आता याचे टेम्परेचर जास्त झाले आहे, तर अशावेळी 2 मिनटे गॅस बंद करायचा व त्यानंतर पुन्हा आपण गॅस चालू करायचा आहे। अगदी बारीक गॅसवर आपल्याला ही बालुशाही तळायची आहे। तर तुम्ही बघू शकता ती छान फुलायला सुरुवात झाली आहे। बालुशाही करता जसे पीठ मळणे महत्त्वाचे आहे, तसेच तळणे देखील खूप महत्त्वाचे आहे। बालुशाही अगदी व्यवस्थित तळली तर बालुशाही अतिशय खुसखुशीत बनते। तुम्ही बघू शकता अतिशय छान तयार झाली आहे। व आता आपण ही पलटवून घेऊया। त्याचा रंग देखील आता बदलला आहे व थोडासा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली आहे। तर दोन्ही बाजूंनी आपण बालुशाही अशीच पलटवून घ्यायची आहे व गुलाबी रंगावर छान खमंग तळून घ्यायची आहे। बालुशाही अगदी बारीक गॅसवर व खमंग गुलाबी तळून घेतली तर आतपर्यंत त्याला छान लेअर्स येतात। आता बघू शकता तुम्ही छान रंग यायला सुरुवात झाली आहे। अशीच गुलाबी रंगावर आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवते, अतिशय सुंदर लेअर्स आले आहे, अतिशय खुसखुशीत अशी ही बालुशाही तयार झाली आहे। आता आपली ही बालुशाही तयार झाली आहे, आपण आता ही काढून घेऊया। आता ही बालुशाही तयार झाली आहे, ती गरम आहे। अगदी मिनिटभर थांबून आता ही आपण पाकात घालून घेऊया। तोपर्यंत आपण इथे दुसरी बॅच तळायला ठेवूया। ही तळून होतीये, तोपर्यंत आपण अगोदर तळलेली बालुशाही पाकात घालूया। आता इथे हा पाक आपला कोमट आहे व आपली बालुशाही गरम आहे, ही आता आपण पाकात घालूया।
झाऱ्याने याप्रमाणे थोडी थोडी प्रेस करून घेऊया, म्हणजे पाक आतपर्यंत छान मुरला जाईल। चार ते पाच मिनिटे ही बालुशाही आपण अशी पाकात ठेवून घेऊया व त्यानंतर काढून घ्यायची आहे। व सर्व बालुशाही झाल्यानंतर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक एक चमचा पाक ह्या बालुशाहीवर पुन्हा घालू शकता। तर ही दुसरी बॅच देखील आपली छान गुलाबी रंगावर तळून झाली आहे, ती देखील आपण पाकात घालून घेऊया। याप्रमाणे आपल्या सर्व बालुशाही आपण तयार करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता अंदाजे 30 ते 35 बालुशाही एवढ्या प्रमाणात तयार होतात। मी तुम्हाला ही तोडून दाखवते, अतिशय सुंदर बालुशाही तयार झाली आहे। आतपर्यंत पाक छान मुरला गेला आहे। तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, अगदी परफेक्ट रेसिपी तयार होते व अगदी परफेक्ट प्रमाणात। तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। अशा छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।